I welcome you for this lecture once again. So we were dealing with the third stanza of the poem. So I was talking about the time that Prufrock is thinking about. And indeed, there will be time for the yellow smoke that slides along the street. We have talked about it. It was left incomplete. Rubbing its back upon the window panes. He is repeating. Okay. As I told Ev, Prufrock is a really stupid person. He is a fool, rather, I would like to say. And as he is fool, again and again, the same thing he is repeating. So, previously also, he talked about the window panes and the rubbing of that cat. Rubbing its back upon the window panes, as if that cat is rubbing its back on the window panes. So it is industrial ugliness. There will be time, definitely that time will come in my life when I will be having that relationship with women. Not women, women. There will be time. He is actually like person, and again he is saying that definitely that time will be coming, or that time will come when I will have excellent relationship with women. म्हणजे महिलांसोबत माझं खूप चांगलं नातं असेल, माझा खूप चांगला संबंध असेल, अशा प्रकारची वेळ ही माझ्या आयुष्यामध्ये येईल. ही इज थिंकिंग. देर विल बी टाइम टू प्रिपेअर टू फेस टू मीट द फेसेस दॅट टू मीट. सो आय विल बी हॅव्हिंग दॅट मच डेअरिंग टू मीट दोज फेसेस. आय विल बी हॅव्हिंग दॅट मच करेज टू फेस दोज पीपल. तेवढं धैर्य म्हणजे माझ्याकडे निश्चितपणे म्हणजे आहे किंवा तेवढं येईल की अशा प्रकारच्या अनेक म्हणजे महिलांना मी सामोरं जाईन, त्यांच्यासोबत म्हणजे काय माझा चांगला संबंध असेल. टू प्रिपेअर अ फेस टू मीट द फेसेस दॅट यू मीट. देर विल बी टाइम टू मर्डर अँड क्रिएट. ओके. सो देर वॉज हॅमलेट. ओके. हॅमलेट वॉन्टेड टू मर्डर हिज अंकल अँड ही वॉन्टेड टू बी द किंग, बट अनफॉर्च्युनेटली Hamlet himself was murdered by his uncle. Okay. खरं तर म्हणजे कपोल कल्पेत म्हणजे असा विचार करणारी म्हणजे मंडळी असतात फुफ्रॉक सारखी. फक्त म्हणजे काय कल्पना करणं, फक्त म्हणजे काय नुसते हवेमध्ये इमले बांधण्याचं काम आहे, दुसरं काहीच नाही. सो देर विल बी टाइम टू प्रिपेअर अ फेस टू मीट द फेसेस दॅट यू मीट. देर विल बी टाइम टू मर्डर अँड क्रिएट. ओके. काही काही गोष्टी म्हणजे काय जेव्हा संपतात त्यातूनच म्हणजे नवनिर्मिती होत असते. एखादी बाब संपवणं आणि त्यामधून म्हणजे त्या शून्यामधून नवनिर्मिती करणं, अशा प्रकारची वेळ माझ्या आयुष्यामध्ये येणार आहे. डेफिनेटली द टाइम विल बी देअर, द टाइम विल कम वेन आय विल बी एबल टू झिरो समथिंग अँड आय वुड बी एबल टू क्रिएट समथिंग फ्रॉम दॅट झिरो. शून्यातून म्हणजे काहीतरी खूप मोठं निर्माण म्हणजे करण्याची ती अशी वेळ माझ्या आयुष्यामध्ये येईल तशी वेळ. There will be time to murder and create, and time for all the works and days of hands. Okay. Ashay paddhati chi ashay prakar chi vedi. So I will be able to labor myself. I will be able to work. I will be able to have work to my hands. Okay. So there is a reference to a Greek poet namely Hesiod. In that poem. Hesiod talks about the importance of bodily work. म्हणजे शारीरिक म्हणजे श्रमाची म्हणजे प्रतिष्ठा कशा प्रकारची असते. सो ही इज टॉकिंग अबाउट दॅट बॉडीली वर्क. ही इज टॉकिंग अबाउट दॅट हार्ड वर्क इन द पोएम. आय एम टॉकिंग दिस इज हेसॉइड्स पोएम आय एम रेफरिंग टू. खरं तर त्या कवितेचं शीर्षक आहे हेसॉइडच्या वर्क्स अँड डेज. So physical work is important, and the importance of that physical work is underlined in the poem Works and Days by Hesiod. So even I am such a person, Prufrock is saying,
दॅट आय बी एबल टू वर्क. म्हणजे मी कष्ट करणार आहे, माणूस आहे, कष्ट करेन, म्हणजे काय भरपूर कष्ट करेन, काहीतरी त्यातून चांगलं माझ्या आयुष्यामध्ये मला मिळणार आहे. अँड टाइम फॉर द वर्क्स अँड डेज ऑफ हँड थ्रू आउट द डे आय विल बी एबल टू वर्क. दिवसभर माझे हात म्हणजे खरं तर कामाच्या पाठीमागे लागून राहिलेले असतील, दिवसभर म्हणजे काम करत असेन मी. अँड टाइम फॉर ऑल द वर्क्स अँड डेज ऑफ हँड येईल तशी वेळ मी ज्या वेळेस काम करेन. दॅट लिफ्ट अँड ड्रॉप अ क्वेश्चन ऑन युअर प्लेट. ओके, अशा पद्धतीची वेळ माझ्या आयुष्यामध्ये येणार आहे. दॅट टाइम विल बी देअर इन माय लाईफ अँड आय विल बी हॅव्हिंग अ क्वेश्चन. Overwhelming question, I have talked about it in the last lecture. So that overwhelming question, that important question will be there, and that question will be there in front of me, and I will be able to think about the solution to that question, to that issue. And time for all the works and days of hands that lift and drop a question on your plate. Asha paddhati chi veli yel ki mhanje jono mi jawara vagere basulela aahe mhanje majha taatamadhe mhanje kuni tari to mhanje prashna asha paddhatine fekun deil majha taatamadhe mhanje to prashna mhanje mannar ek khadi ashi lagti yel. Okay, so I'll be able to resolve that issue. I'll be able to find an answer to that question. Tya prashnacha uttar shodhnyacha prayatna karen yel tashi vel. And time for all the works and days of hands that lift and drop a question on your plate, time for you and time for me. Tujhyasathi sudha tashi vel yel, majhyasathi sudha tashi vel yel, as if there is a companion of Prufrock. Okay, as if he is talking to that companion, as if he is addressing to that companion. Mhanje tyacha soptyala uddeshun janu boltoy ki kay, asha paddhatichi kavita aahe. In the opening part of the poem I have already talked about it. So that time will be there in your life and even in my life. That time will be there. Ti vel yel tashi yogya vel. Time for you and time for me. And time waits for 100 indecisions. Okay. So that situation will be there in my life when I will not be able to have any decisions. I will not be able to take any decisions. अशा पद्धतीची वेळ माझ्या आयुष्यामध्ये येईल. मी सक्षम असेन खरं तर निर्णय घ्यायला, पण मी निर्णय घेणार नाही. शंभर शंभर म्हणजे अशा म्हणजे पद्धतीचे निर्णय असतील की जे मी घेणारच नाही. अँड टाइम फॉर टाइम वेट फॉर 100 इनडिसिजन्स अँड फॉर 100 विजन्स अँड रिव्हिजन्स. असे शेकडो स्वप्न मी पाहिलेले असतील. शेकडो स्वप्न पाहणं खरं तर, आणि शेकडो म्हणजे स्वप्नांना स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नांचं पुनरावलोकन करणं. Okay, revision. And time at for 100 indecisions and for 100 visions and revisions. So I'll be having 100 visions, I'll be having 100 dreams, and I'll be revising those dreams. Shekdo swapna pahin and tya shekdo swapnancha punaravalokan mi karen. Fakt swapnas pahana ha manas kartoy. Shekchilli aahe ज्या प्रमाणे शेकचिल्ली मी सांगत असतो ना, ज्या प्रमाणे शेकचिल्ली म्हणजे म्हणायचा फांदीवर बसून की मी म्हणजे ही फांदी तोडेन, ही मुळी वगैरे बाजारामध्ये नोंद विकेन, आय विल बी एबल टू गेट लॉट ऑफ मनी, आय विल बिकम रिच, आय विल मॅरी अ डॉटर ऑफ अ यंग डॉटर ऑफ अ व्हेरी रिच पर्सन. सो दिस इज द मियर मॅटर ऑफ बिल्डिंग कॅसल्स इन द एअर. हायोमध्ये इमले बांधण्याचं काम हा सुद्धा करायला लागलेला आहे, कारण हा अमेरिकन शेकचिल्ली आहे. अशा शेकचिल्लींची जगामध्ये कमतरता असत नाही. अँड टाइम एट फॉर 100 इनडिसिजन्स and for 100 visions and revisions before the taking of a toast and tea. सर्वसामान्य अशी जी ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे चहा घेणं आणि टोस्ट चहा मध्ये बुडवून खाणं, खर तर हे असं करत असताना म्हणजे प्रत्येक बाबतीत म्हणजे मी विचार करणारा माणूस आहे, स्वप्न पाहिन, त्या स्वप्नांचं पुनरावलोकन वगैरे करेन निश्चितपणे निर्णय घेण्याच्या अगोदर, म्हणजे त्या निर्णय तो निर्णय कसा असेल याची म्हणजे खर तर याचा विचार करणं गरजेचं असेल, मी तसा विचार करणार आहे. ओके, कृती काहीच करणार नाही, फक्त विचारांचा विचार करणार आहे, स्वप्नांचा विचार करणार आहे, स्वप्नांचं पुनरावलोकन करणार आहे. ओके, दिस इज द मॅटर. इन द रूम द वेमेन कम अँड गो टॉकिंग ऑफ मायकलएंजेलो. ओके, सो ही इज अंडर दॅट इन्फ्लुएन्स ऑफ इमॅजिनेशन, म्हणजे कल्पनेच्या प्रभावाखाली येतो. म्हणजे तो विचार करतो की त्या ठिकाणी महिला असतील हॉटेलमध्ये, कुणी बाहेर येत आहे, कुणी आतमध्ये जात आहे. And those women are talking about Michelangelo.
मायकल एंजेलो बद्दल म्हणजे काय अशा बोलणाऱ्या अनेक महिला असतील. पुन्हा पुन्हा तेच म्हणजे काय रिपीट करतोय. And indeed, there will be time. Next stanza. This is next stanza. And indeed, there will be time to wonder. Oh, na. Nakkit ashivel. Indeed, na. This adverb. Indeed, nakkit ashivel maja ayushyamadhi yeel. Kashivel. And indeed, there will be time to wonder. Ashar ratta karna ashivel. Do I dare? So, do I have that much daring? Do I have that much courage? खरतर माझ्याकडे तेवढी हिम्मत आहे का? कशाबद्दलची हिम्मत? कशाची हिम्मत पहा. To wonder, do I dare? And do I dare? म्हणजे कशासाठी हिम्मत? Okay. Basically, he is thinking to propose a woman. Propose a lady. And he is willing to have that much courage to propose. खरं तर तेवढी हिंमत असेल ना माझ्याकडे तेवढी हिंमत. जणू म्हणजे काय खूप मोठ्या युद्धावर जातोय, युद्धावर जाण्याची हिंमत माझ्याकडे तेवढी आहे का? ओके, असं त्याचं म्हणणं आहे. ओके, युद्धावर जात नाही ऍक्च्युली तो, पण म्हणजे जणू एखाद्या स्त्रीला जाऊन प्रपोज करणं म्हणजे हे त्याला युद्धापेक्षा म्हणजे काय कमी असं मॅटर नाहीये. ओके, टू वंडर डू आय डेअर अँड डू आय डेअर time to turn back and descend the stair. Okay, before I take a proper decision. Okay, so I should descend म्हणजे खाली उतरणे. खरं तर एक पाऊल म्हणजे काय चढून म्हणजे ती पायरी चढण्याच्या अगोदर खरं तर म्हणजे काय एक पाऊल खाली उतरणं म्हणजे त्या गोष्टीचा विचार करणं. ओके, खरं तर मी जो निर्णय घेणार आहे द काइंड ऑफ डिसिजन आय एम गोइंग टू टेक डू आय हॅव दॅट मच डेअरिंग टू टेक दॅट डिसिजन. And do I have that much daring to revise that would be decision? जो काय निर्णय घेणार आहे त्या निर्णयाचं पुनरावलोकन करण्याची हिम्मत माझ्याकडे तेवढी आहे का? Time to turn back and descend the stair with a bald spot in the middle of my hair. Okay. गेल्या 20-25 वर्षापासून विचार करतोय प्रपोज करण्याचा. Okay. But he is not able to propose anybody. ओके, आणि याचा विचार करता करता म्हणजे काय देर इज अ बॉल्ड स्पॉट इन द हेअर. ओके, बॉल्ड म्हणजे टकला, टक्कल पडणे, बॉल्डनेस. खर तर विचार करतोय म्हणजे काय खर तर जावं आणि त्या महिलेला बोलावं, प्रपोज करावं, पण असं प्रपोज केलेलं बरं राहील का? कारण अहो मला टक्कल पडले हो, माझं वय झालं आता, बरोबर होईल का जाना बोलणं आणि प्रपोज करणं? टाइम टू टर्न बॅक अँड डिसेंड द स्टेअर विथ अ बॉल स्पॉट इन द मिडल ऑफ माय हेअर. ओके, सो म्हणजे माझे केस गळायला लागलेले आहेत, म्हणजे काय टकला व्हायला लागलेला आहे, मला टक्कल पडायला लागलेला आहे. खरं तर टक्कल म्हणजे पडलेल्या व्यक्तीनं म्हणजे जाऊन म्हणजे विचारणं, प्रपोज करणं हे योग्य होईल का? सो ही इज हॅमलेट आय एम वन्स अगेन टेलिंग यू. ओके, अतिशय द्विधा मनस्थिती आहे, बिलकुल निर्णय न घेणारा म्हणजे अकार्यक्षम अशा प्रकारचा हा म्हणजे काय पुरुष आहे. ओके, पुरुष कसं म्हणावं याला? ओके, कारण त्याच्याकडे म्हणजे ज्याप्रमाणे पुरुषांकडे हिंमत वगैरे असते त्या हिमतीचा याच्याकडे अभाव असणारा हा पुरुष आहे. विथ अ बॉल्ड स्पॉट इन द मिडल ऑफ माय हेअर दे विल से हाव हिज हेअर इज ग्रोइंग थिन. त्या म्हणतील ओके इफ आय गो टू मीट दॅम If I go to propose them, they will say that this person has become old. त्या म्हणतील की हा म्हातारा झालेला आहे, याचं वय झालेलं आहे, असं त्या म्हणतील का? मी त्यांना जाऊन म्हणजे खरं तर प्रपोज केल्यानंतर त्या म्हणतील. They will say, how his hair is growing thin. दिवसेंदिवस म्हणजे केस किती पातळ व्हायला लागले याचे पहा. ओके, म्हणजे अशा पातळ केसाच्या माणसानं म्हणजे प्रपोज करणं बरोबर राहील का? So, there is a beautiful film, Bala, that you should watch. Okay. म्हणजे खरं तर केसांचा विचार करणारी आजकालची कशीही तरुण पिढी आहे पहा. ओके, किती महत्वाचे केस असतात. बाला इट्स अ ब्युटिफुल फिल्म, यू शुड वॉच इट. दे विल से हाव हिज हेअर इज ग्रोइंग थिन. माय मॉर्निंग कोट, कसा आहे माझा कोट, माझा हा म्हणजे सकाळचा कोट म्हणजे ठीक आहे का? मी जो अंगात चढवलेला आहे, ही इज थिंकिंग.
मॉर्निंग कोट म्हणजे काय, माझी चेष्टा तर करणार नाहीत ना, माझे मस्करी तर करणार नाहीत, अशा पद्धतीचे कपडे मी घालून जातोय. विथ अ बॉल्ड स्पॉट इन द मिडल ऑफ माय हेअर दे विल से हाउ हिज हेअर इज ग्रोइंग थिन, माय मॉर्निंग कोट माय कॉलर माउंटिंग फर्मली टू द चिन. अशी माझी माझ्या चिन म्हणजे हनुवटी हनुवटी पर्यंत आलेली माझी कॉलर म्हणजे काय ही बरी दिसते का कॉलर, म्हणजे ज्या पद्धतीचं ज्या प्रकारचं शर्ट घातलेले बरं दिसेल का, ना ती माझी खिल्ली तर उडवणार नाहीत ना त्या. दे विल से हाउ हिज हेअर इज ग्रोइंग थिन, माय मॉर्निंग कोट माय कॉलर माउंटिंग फर्मली टू द चिन, माय नेकटाय रिच अँड मॉडेस्ट अतिशय महागडा म्हणजे असा मी नेकटाय घातलेला टाय घातलेला बांधलेल्या वेळामध्ये, याबद्दल म्हणजे त्या काही म्हणजे माझी चेष्टा वगैरे करणार नाहीत, म्हणजे माझी टोपी तर उडवणार नाहीत ना आपण म्हणतो ना चेष्टा करणे मस्करी करणे. माय नेकटाय रिच अँड मॉडेस्ट but answered by a simple pin. Okay, I am using a tie pin. Okay, maza tie asa hai, maza mujhe maza coat asa hai, maza collar asa hai, me disto asa hai, takkal padlela. Okay, asha paristhitit mujhe jana aane propose karna barobar rahel ka tya kay mhantil, comment kartil ka. My necktie rich and modest, it is rich as well as modest. Atishya mahagda asa tie hai, and atishya modest asa disto sabhya banacha खरं दर्शन तो जणू देतोय तो माझा टाय. माय नेकटाय रिच अँड मॉडेस्ट बट असर्टेड बाय अ सिंपल पिन, दे विल से इट्स अ डॅश यूज्ड आफ्टर पिन. डॅश म्हणजे कधी यूज केला जातो, अचानक विषय बदलताना सुद्धा डॅश यूज केला जातो बरं, म्हणजे ते असं विचारतील ना काय. ओके, म्हणजे माझा माझा ड्रेस असा, माझा टाय असा, माझी पिन असी, माझा माझा कोट असा, ओके, उंच माझ्या हनुवटी पर्यंत आलेला, ओके, हे सगळं वर्णन करतो आणि अचानक म्हणजे विषय बदलणं त्यांचा विषय परत. दे विल से बट हाउ हिज आर्म्स अँड लेग्स आर थिन, ओके, सो लुक ऍट द आर्म्स ऑफ दॅट पर्सन. ओके, खरं तर सिक्स पॅक वगैरे अशा प्रकारच्या गोष्टीवर म्हणजे आजकाल म्हणजे महिलांचं आणि मुलींचं खरं तर प्रेम असतं म्हणजे ना, म्हणजे काय आकर्षण असतं प्रेम म्हणण्यापेक्षा. ओके, तर म्हणजे काय बघा ना तो कसा आहे, अतिशय म्हणजे शिडशिडी दिसणारा माणूस. लुक ॲट द आर्म्स, त्याचे म्हणजे काय बाहू पहा बाहू. ओके, लुक ॲट द लेग्स ऑफ दॅट पर्सन, पहा म्हणजे त्याचे हात पहा, त्याचे दंड पहा, त्याचे पाय पहा, अतिशय म्हणजे सडपातळ, म्हणजे किती अशक्त दिसतो ना तो, असं म्हणतील का त्या, आम आय व्हेरी व्हेरी वीक पर्सन फिजिकली, बट हाउ हिज आर्म्स अँड लेग्स आर थिन, डू आय डेअर, सो डू आय हॅव दॅट मच डेअरिंग. ओके, so do I have that much daring to confront those women, म्हणजे त्या म्हणजे महिलांचा सामना करण्याची हिम्मत म्हणजे माझ्याकडे तेवढी आहे का, आहे माझ्याकडे तेवढी हिम्मत. ओके, पुन्हा पुन्हा प्रश्न आहे तेवढी हिम्मत, म्हणजे एवढा प्रश्न उपस्थित करतो म्हणजे ती त्याच्याकडे नाही आहे. इट मीन्स माय नेकटाय रिच अँड मॉडेस्ट बट असर्टेड बाय अ सिंपल पेन, they will say but how his arms and legs are thin. Okay, actually nobody is going to say anything like that, kunis tela te kahis mannar nahi manat nahi karan to te kadhi mahila mahile kade janaras nahi te mahilancha tasa mannacha kay prashna chet nahi, kalpon kalpit hai kalpana hai. They will say but how his arms and legs are thin, do I dare disturb the universe, jano mhanje kay जग इकडचं तिकडं होणार आहे यानं प्रपोज केलं तर एखाद्या महिलेला एखाद्या मुलीला, एवढी डेअरिंग आहे माझ्याकडे पूर्ण म्हणजे जगाला डिस्टर्ब करण्याची, जणू जगामध्ये म्हणजे आपत्तीच येणार आहे, जणू जगबुडीच म्हणजे होणार आहे यानं कृती केल्यानंतर. डू आय डेअर डिस्टर्ब द युनिवर्स इन अ मिनिट देर इज टाइम, ओके, म्हणजे एका मिनिटानंतरच म्हणजे अशी वेळ येईल कशी. In a minute, there is time for decisions and revisions which a minute will reverse. Ekka minute madhe mhanje ka nirnay ghyaycha aahe. And only that single minute itself is going to change my fortune. Khara tar maaza mhanje ka nashib aahe, ekka minutanas mhanje ka te nashib badalnar aahe. Tyamule khara tar decision ghyava. And to decision mhanje jo mi ghenar aahe, tya decision cha punaravalokan karava ka kay karava. याचा विचार करण्याची म्हणजे काय एवढी हिंमत आहे का, एका मिनिटानंतर मी विशिष्ट अशी कृती करणार आहे
तेवढी कृती करण्याची माझ्याकडे हिम्मत आहे का? अगेन अँड अगेन, सो हिज करेज इज बीइंग यू कॅन से पुट टू अ क्वेश्चन. त्याची हिम्मत आहे ना, खरं तर त्याच्या हिमतीवर, त्याच्या धैर्यावर खर तर मोठं प्रश्नार्थक चिन्ह तो स्वतः होऊन म्हणजे उपस्थित करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, सो दिस इज द मॅटर. फॉर आय हॅव नोन देम ऑल ऑलरेडी. एवढं काय घाबरायचं, सगळ्यांची ओळख आहे मला त्यांची, त्याही मला ओळखतात. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीला म्हणजे अशा पद्धतीनं प्रपोज करणं हे मला आवड झाली का? नाही, बिलकुल नाही हो, बिलकुल नाही जाणार. ही इज थिंकिंग, फॉर आय हॅव नोन देम ऑल ऑलरेडी. युकींना प्रपोज करायचं नाही हो, अनेक अनेक यांना कर, हिनं रिजेक्ट केलं तर दुसरं ऑप्शन पाहिजे ना. ओके, फॉर आय ओके म्हणतात ना, म्हणजे एक माणूस काहीतरी बसणं चालला होता म्हणे, तर बसणं चाललेला असताना म्हणजे त्याला विचारलं म्हणे तिकीट कुठे आहे, त्यानं म्हटलं की पास आहे. आणि दुसरं एकानं विचारलं म्हणे शेजारचा माणूस, त्यानं ओळखलं होतं हा माणूस कसा आहे. आणि शेजारच्यानं विचारलं की तुम्ही पास काढता का दर महिन्यात? हो, मी दर महिन्यात पास काढतो, अपडाऊन करतो ना मी. आणि त्या शेजारच्या माणसाने याची खिल्ली उडवण्याचं ठरवलं, मग पास हरवला तर मी हुशार आहे म्हणे, पास हरवला तर काय झालं, तिकीट काढून ठेवलेलं आहे मी ऑलरेडी, म्हणजे पास पण आहे. हो, पास पण आहे, पास हरवला तर हे तिकीट आहे, आणि ते तिकीट म्हणजे हरवलं तर अहो थांबा, हे बघा म्हणे माझ्या हातामध्ये म्हणजे काय 100 रुपयाची नोट आहे, कारण पास हरवला तर दुसरं तिकीट अवेलेबल आहे, दुसरं तिकीट आणि पास दुही हरवलं तर आता 100 रुपयाची नोट माझ्या हातात आहे, म्हणजे हे जाईन आणि कंडक्टरकडून परत तिकीट काढेल. कशा पद्धतीचे लोक असतात, मी शब्द यूज करतो पहा नमुने. सो दिस फेलो बिलॉंग्स टू दॅट कॅटेगरी. ओके, सो ही इज रिपीटिंग द सेम थिंग अगेन अँड अगेन. सो ही इज थिंकिंग अबाउट द मॅटर ऑफ दोज वुमेन. ओके, अँड ही इज नॉट थिंकिंग अबाउट अ सिंगल. अहो, एका म्हणजे महिलेला बोलण्याची याच्याकडे हिंमत नाही, तर तो म्हणजे अनेक महिलांचा विचार करतोय, म्हणजे अतिशय निवडक अशा प्रकारचा कॅरेक्टर आहे. फॉर आय हॅव नोन देम ऑल ऑलरेडी, नोन देम ऑल, आय हॅव नोन द इव्हनिंग. मला त्या सगळ्याच्या सगळ्या संध्याकाळी काय काय होतं मला माहिती आहे, सगळ्या संध्याकाळी म्हणजे मला काय काय होतं ते माहिती आहे. संध्याकाळच्या वेळेस ते हॉटेलमध्ये जमणं, सगळ्यांनी मिळून म्हणजे काय हॉटेलमध्ये जाऊन चहा पिणं, पार्टी वगैरे झोडणं, हे सगळं मला माहिती आहे. ओके, सगळं माहिती मला आहे. फॉर आय हॅव नोन देम ऑल ऑलरेडी, मला सगळ्यांची माहिती आहे, सगळ्यांविषयी माहिती आहे. नोन देम ऑल, आय हॅव नोन द इव्हनिंग्स, मॉर्निंग्स, आफ्टरनून्स, त्या सगळ्या संध्याकाळचं मला नॉलेज आहे. त्या सगळ्या म्हणजे सकाळी काय होतं, संध्याकाळी काय होतं, रात्री काय होतं, त्या महिलांचं कुणाचं काय होतं, सगळ्यांची माहिती मी इत्यंभूत ठेवत असतो बरं. सगळ्यांविषयी मला माहिती आहे, कधी घराच्या बाहेरच पडत नाही, कशी माहिती आहे, काय माहिती, काल्पनिक माहिती. फॉर आय हॅव नोन देम ऑल ऑलरेडी, नोन देम ऑल, हॅव नोन द इव्हनिंग्स, मॉर्निंग्स, आफ्टरनून्स, आय हॅव मेजर्ड आउट माय लाईफ विथ कॉफी स्पून्स. ओके, खरं तर म्हणजे माझ्या आयुष्याची लांबी रुंदी कशी आहे, त्या कॉफी पिताना जो चमचा वगैरे वापरतात ना म्हणजे हलवण्यासाठी वगैरे, त्या चमच्यांच्या खरं तर सह्यानं मी माझ्या आयुष्याची लांबी आणि रुंदी म्हणजे काय मोजलेली आहे, किती जगणार आहे हे मला माहिती आहे, कसं माझं आयुष्य असणार आहे हे मला माहिती आहे. आय हॅव मेजर्ड आउट माय लाईफ विथ कॉफी स्पून्स. ओके, सो द ओव्हरऑल एक्झिस्टन्स ऑफ प्रोफ्रॉक इज ॲब्सोल्युटली मिनिंगलेस. त्याचं ओव्हरऑल अस्तित्व या जगामधलं खरं तर अर्थही नाही, मेरा अर्थ कशा प्रकारचा माणूस आहे त्याचं अस्तित्व आहे, त्याची वायफळ ही सगळी बडबड आहे. आय हॅव मेजर्ड आउट माय लाईफ विथ कॉफी स्पून्स. आय नो द व्हॉइस एज डाईंग विथ अ डाईंग फॉल. फॉल इन द सेन्स म्हणजे काय, देर इज म्युझिक प्लेड इन दोज हॉटेल्स. त्या हॉटेलमध्ये जे संगीत म्हणजे ऐकू येत आहे, संगीताचा जो आवाज आहे, गाण्यांचा आवाज, तो म्हणजे चढ आणि वाढणारा आणि उतरणारा म्हणजे कमी होणारा जो आवाज आहे ना, ही इज रेफरिंग टू दॅट. ओके, अँड ही इज इवन रेफरिंग टू कन्व्हर्सेशन अमंग दोज वुमेन. त्यांचं ते सगळं बोलणं, पुन्हा बोलण्यासोबतच म्हणजे त्या ठिकाणचं ते म्युझिक, त्याचा आवाज म्हणजे काय, याचा या ठिकाणचा रेफरन्स आहे. आय हॅव मेजर्ड आउट माय लाईफ विथ कॉफी स्पून्स. I know the voice is dying with dying
dying with dying fall beneath the music second line I know the voice is dying with a dying fall म्हणजे चढणार आवाज आणि कमी कमी होत जाणार आवाज त्या महिलांचा ओके हे सगळं मला माहिती आहे त्यांची माहिती आहे beneath the music from a far room farther farther दूरचा दूरच्या रूम मधून येणारा तो आवाज आहे आणि त्या म्हणजे आवाजाच्या म्हणजे काय खरं तर सोबतच त्या महिलांचा दोज वेमेन इन द हॉटेल आर टॉकिंग अँड ही इज रेफरिंग टू द व्हॉइसेस ऑफ दोज वेमेन अँड इन दिस वे द व्हॉइस ऑफ दोज वेमेन दॅट इज यू कॅन से रिचिंग इट्स पीक अँड दोज व्हॉइसेस आर फॉलिंग डाऊन ओके तर तो चढणारा आवाज आणि असा कमी कमी होत जाणारा आवाज and there is the music from that distant room that is heard okay the durcha room madhun yenara to sangeeta cha aawaz aane sangeeta cha aawaz sobat tya mahilancha mhanje mix honara aawaz aahe so he is talking about it I know the voices dying basically ya tikancha dying cha jo reference hai na okay this is This is death in life situation. How is it? Death in life. Okay. So the existence of such people in the world is absolutely meaningless. Nirartha kasha paddhatich astitva aahe manasancha. Proof rock sarkya. They do not have any significance. Kahich ashyak karnar nahi. Okay. Asha paddhatiche hi manas aahe. I know the voice dying with a dying fall beneath the music from a farther room so how should I presume म्हणजे नेमकं काय गृहीत धरलं पाहिजे त्या ठिकाणी महिलांचा आवाज यायला लागलेला आहे संगीताचा सुद्धा आवाज आहे ओके women's voices are increasing and decreasing ओके नेमकं हे म्हणजे काय चाललेलं आहे नेमकं माझी चर्चा करत असते की काय ओके व्हॉट इज द मॅटर सो So this is the thing. So actually he is thinking about certain things which may not exist. म्हणजे ज्या गोष्टी बिलकुल अस्तित्वात नसल्या पाहिजेत त्या गोष्टींचाच तो विचार करतोय सगळ्या गोष्टींची कल्पना आहे कुणीही महिला याचा विचार करत नाही कुणीही महिला याची खिल्ली उडवत नाही कारण तो महिलामध्ये कधी जातच नाही त्याच्याकडे थोडी हिंमतच नाही जाण्याची सो दिस इज द ऍब्सोल्युटली मिनिंगलेस एक्झिस्टन्स ऑफ मॉडर्न पीपल इन द वर्ल्ड So T.S. Eliot, with the help of this character, Prufrock, T.S. Eliot is willing to show that there are so many people in the world whose existence is absolutely meaningless. Jinda Rash hai wo. Okay, Jinda Rash. Mujhe paha ek kalpana kara. Mujhe mrutadeh hai, pan jivant hai. Mujhe mrutadeh haa sarka yaa lokam se yaa jaga matla astitva. Astitva cha mujhe kaya arthahin asha prakar cha hai. Okay, so... T.S. Eliot through the poem is pointing out at the meaningless condition of certain people's life. Okay, the overall existence of Prufrock-like people is absolutely worthless. Okay, तर एकंदरीत अर्थहीन निरर्थक अशा म्हणजे प्रकारचं लोकांचं जीवन आहे या अशा प्रकारच्या लोकांच्या जीवनाबद्दल कवी या कवितेमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात म्हणजे काय अशा लोकांचं वर्णन या कवितेत करतोय Okay, so we will stop here today to continue our discussion in the next lecture. Thank you. Please go through the text if you don't understand. And you can even mail me if there is anything that is difficult. And text tumcha sobat pahije par mi shikat astana. Thank you.